अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा या गावामध्ये अवघ्या 5 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने अंगणवाडीची पडझड होत आहे। या अंगणवाडीचा समोरील दरवाजा हा तुटलेला असून मागील बाजूच्या भिंतीची देखील पडझड झाली आहे। स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायत व पंचायत समितीला वारंवार कळवले असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। तर सदरील अंगणवाडीची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी व संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। अंगणवाडीची अशी कशा झाली की अंगणवाडीला दरवाजा सुधारायला नाही आहे आणि मागच्या बाजूने पुरी पूर्ण अंगणवाडी या अंगणवाडीचं असं काम झालेलं आहे, एकदम खराब दर्जाने काम झालेलं आहे। या अंगणवाडीला कमीत कमी 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत, पण 5 वर्षामध्ये अंगणवाडीची अशी दशा झालेली आहे की पुरी पूर्ण नष्ट व्हायला आलेली आहे अंगणवाडी। म्हणजे उजव्या बाजूला तडे गेलेले आहेत, त्यानंतर मागच्या बाजूनी पूर्ण विटा खाली पडत आहेत आणि आपल्या समोर हा जो दरवाजा आहे हा पूर्ण पडला आहे असं धरायला काही हरकत नाही आहे। आज या अंगणवाडी ही अंगणवाडीची म्हटली ती आपल्या अंगणवाडीमध्ये पूर्ण गावातले लहान लहान मुलं शिकण्याकरता येतात। जय युगाव, जय शिवराय। मी गावचा प्रतिनिधी अमोल ठोंबरे आज तुम्हाला सांगू इच्छितो, आज आमच्या गावामध्ये अंगणवाडीचं काम झालेलं आहे। आज सरकार शिक्षणावर भर देत असताना लहान मुलांना शिकवण्याच्या मार्गावर असताना किंवा आज आपण म्हणतो आहे बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा शिकाल तर जगाल किंवा शिकाल तर वाचाल तर शिकाल, आणि अशा परिस्थितीमध्ये आज आमच्या गावच्या अंगणवाडीचं काम झालेलं आहे। जे चिमुकले अंगणवाडीतून घडतात किंवा ज्यांना अंगणवाडीतून घडवलं जातं अशा चिमुकल्यांवर अक्षरशः मृत्यूचं तांडव आज ह्या अंगणवाडीमध्ये नाचत आहे। अंगणवाडीची दशा 5 वर्षामध्ये अशा पद्धतीची झालेली आहे की आता दरवाज्यावरून तुम्ही आज याचा विचार करू शकता की या दरवाज्याची परिस्थिती काय आहे किंवा ह्या अंगणवाडीचं आज हे जे वॉटर सप्लायचं किंवा जे पावसाचं पडणारं पाणी आहे ते पाणी काढण्याचा जो स्लोप दिलेला आहे किंवा याची जी वरची परिस्थिती आज बघताय याला कोणत्याही प्रकारचा डागडोजे किंवा कोणत्याही प्रकारची याचे व्यवस्थितपणे घेतलेली काळजी अशी दिसत नाही आहे। आज आपण बघू शकता आज मागच्या बाजूने जर गेले तर मागच्या बाजूने याच्या पूर्णपणे विटा पडलेल्या आहेत आणि जी भरतीसाठी जी लोडिंगसाठी आपण जी भरती टाकलेली असते जो काही रॉ मटेरियल टाकलेलं असतं ते मटेरियल आज डायरेक्ट बाहेर पडत आहे। आज यदाकदाचित जर ते मटेरियल पूर्णपणे पावसाने वाहून गेलं तर ही भिंत ही अंगणवाडी कधीही कोसळू शकते आणि याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते। ही जीवितहानी वाचवण्यासाठी सरकारने याची दखल घ्यावी किंवा हे जे झालेलं काम आहे त्या कामाचं पूर्णपणे एकदा नियोजन करून पूर्णपणे याचं दखल घेऊन याचं काय असेल नसेल ते क्लिअर करून आम्हाला याचा लवकरात लवकर आम्हाला याची लवकरात लवकर दखल द्यावी। तरीसुद्धा हात जोडून विनंती आहे की असे झालेले बोगस कामं लवकरात लवकर याची पाहणी करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।